चंद्रपूर शहराच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीत विविध भागात घराबाहेर उभ्या असलेल्या बसेस आणि महागड्या लक्झरी गाड्यांची तोडफोड झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गजानन मंदिर, साईबाबा मंदिर, शास्त्री नगर, तुकुम गुरुद्वारा अशा वेगवेगळ्या भागात घराबाहेर या गाड्या व बसेस उभ्या होत्या. एखाद्या टोळक्याने लक्ष करून या गाड्यांच्या काचा फोडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. काचा फोडलेल्या गाड्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान काँग्रेस नगरसेविका सुनीता लोडिया, काँग्रेस कार्यकर्ते उमाकांत धांडे यांच्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. यासह दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या 3 बसेस देखील फोडण्यात आल्या आहेत. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वाहनांची नासधूस केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. यातील बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाड्या असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असं ब्लास्ट झाल्यासारखा आवाज आला, असं सुत्री बॉम्ब फुटतो तसं. तर माझे मिस्टर आणि मी दोघंही जागलो आणि लगेच बाहेर आलो दरवाजा खोलून, तर काच फुटलेला होता आणि कुणीच नव्हतं तिथे. गाडी सामोरून पण फुटलेली होती आणि मागून पण फुटलेली होती. आणि लगेच मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि पोलीसच्या गाड्या अर्ध्या तासाने 2 गाड्या आणि 2 बाईक्सवर आले. तर आम्ही त्यांना सांगितलं की अशा प्रकारे गाडी फुटलेली आहे आणि हे बरोबर नाही आहे, माझ्याच गाडीला का टार्गेट केलं, कारण की किती वर्षानुवर्षे माझ्या गाडीच्या बाजूनी मोठा स्पेस आहे तिथे, म्हणून इतरही लोक गाडी तिथे पार्क करतात. आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर पोलीसवाल्यांनी म्हटलं की कोणी असं मानसिक त्रास असेल त्यांना तर त्यांनी ही गाडी फोडली असेल. पण एखाद्याला मानसिक त्रास असेल तर तो रात्रीच्या सुमारास आणि पर्टिक्युलर माझीच गाडी फोडतो. नंतर जेव्हा कंप्लेंट केली, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही DYSP साहेबांना भेटायला गेलो, तर कळलं की इतरही गाड्या फोडलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये काँग्रेसी लोक खूप दिसलेत. पहाटे 2:30 ते 3 सुमारास काही समाजकंटकांनी घरामध्ये प्रवेश करून गाडीच्या, मारुती ब्रेझा गाडीचा काच मागच्या बाजूनी फोडलेला आहे. त्याच्यानंतर मी रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि या सगळ्या गाडीच्या तोडफोड प्रकरणामध्ये नेमकं त्यांचा काय उद्देश होता हा काही कळला नाही, परंतु अतिशय म्हणजे मोठ्या एखादा त्यांच्याकडे शस्त्र असावं, त्या शस्त्रांनी त्यांनी त्या गाडीचा काच फोडलेला आहे. आणि हा युगायोग म्हणा की याच्यामागे काय हेतू आहे हे लक्षात आलं नाही, परंतु काँग्रेसचे काँग्रेस पक्षाशी संबंधित नेत्यांचा किंवा कार्यकर्त्यांच्या गाडीचा याच्यामध्ये समावेश आहे. मला याच्यामागचं कारण नेमकं कळू शकलं नाही. आणि पोलीस विभागाने सुद्धा गेल्या काही वर्षांपासून रात्रीची गस्त बंद केली आहे, तर त्यांनी गस्त बंद करून गाडी कुणाची असो, ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची असो की सामान्य लोकांची असो, कुणाच्या गाडीचं नुकसान होऊ नये आणि सामान्य लोकांच्या प्रॉपर्टीचं म्हणा किंवा मालमत्तेचं संरक्षण झालं पाहिजे, अशा दृष्टिकोनातून पोलिसांनी रात्रीची गस्त पुन्हा सुरू केली पाहिजे आणि यामागे कोण आहे त्याला शोधून काढलं पाहिजे. आधी या घटना विखुरलेल्या स्वरूपात असल्याचे दिसत होते, मात्र आसपास अन्य गाड्या असताना काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांच्या गाड्याच फोडल्या गेल्याने यामागे कोण आहे व कोणती टोळी आहे, यामागे राजकारण आहे का, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. 2 ते 4 वाजताच्या दरम्यान वडगाव, लक्ष्मीनगर आणि बापटनगर, तो जो परिसर आहे पूर्ण 4-5 कॉलन्यातले 12 लोकांच्या ज्या पार्किंगला गाड्या उभ्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या कुठल्या तरी एका अज्ञात इसमानी काठीनी काही रॉडनी फोडल्या. त्या संबंधाने आपल्या आमच्याकडे इंडिव्हिज्युअल आपण रिपोर्ट घेतलेत आणि त्या पद्धतीने 427 गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही सर्व एरियाचा CCTV पण चेक केलेत कॅमेरे, त्यात आम्हाला थोडीशी लिंकअप लागलेली आहे, तो तपास सुरू आहे, ट्रेस होईल तो. चंद्रपूरच्या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे चारचाकी व बसेसची झालेली तोडफोड चंद्रपूर पोलिसांसाठी आव्हान ठरली आहे. यापैकी एकाही ठिकाणी सध्या CCTV फुटेज मिळाले नसून त्यामुळे नक्की आरोपींचा शोध कसा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकाराने नागरिक मात्र धास्तावले आहेत.